हाय फ्रेंड्स मॅजिक फूड डिश या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण इथे कमी साहित्यात झटपट मटणाचा रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत आता आपण कढई तापून घेऊयात आणि त्यामध्ये चार चमचे तेल टाकूया आता एक वाटी खोबरं भाजून घ्यायचे गोल्डन रंगावर भाजून घ्यायचे हे गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आता आपण आधी खोबरं बारीक करून घ्यायचे आणि नंतर लसूण आहे आणि एवढं आद्रक आहे आपल्याला ते मी किसून घेणार आहे किसल्यानंतर मिक्सरमध्ये घालायचे आणि हे सगळं बारीक वाटून घ्यायचे कोथंबीर घ्यायची मुठभर आता हे असं दिसेल आता हे वाटण आपण भाजून घेऊया तेलावर आता आपण एका कढईमध्ये चार चमचे तेल घालूया आणि ते गरम झाल्यावर हे वाटण घालूया त्यामध्ये आणि हे सगळं परतून घ्यायचे त्यावरती थोडंसं मीठ घालायचं आणि छान असं परतून घ्यायचे हलकं होईपर्यंत दोन मिनटांसाठी मी इथं झाकण ठेवले दोन मिनिटांनी झाकण काढायचे आणि पुन्हा आपण चेक करायचे वाटण परतून झालं की नाही पण हे वाटण अजून परतून नाही आलं म्हणून मी अजून एकदा वा झाकण ठेवलं होतं आता तुम्ही बघू शकता हे वाटण छान हलकं झालेलं होतं आता एका कढईमध्ये पुन्हा चार चमचे तेल घालून कोंबटच असं तेल तापून घ्यायचे आणि त्यामध्ये मसाला घालून घ्यायचे आपण एक किलो मटणला चार ते पाच चमचे तुम्ही मसाला इथे घालू शकता हा माझा घरगुती मसाला आहे थोडा तिखट कमी आहे त्यामुळे मी इथे जास्त घालणार आहे तुम्ही कांदा लसूण मसाला देखील घालू शकता आता हा मसाला छान परतून झाला आहे आणि त्यामध्ये लगेचच आपण मसाला करपू नये म्हणून वाटण घालायचे ते मिक्स करून घ्यायचे आता हा राहिलेला सगळा मसाला मी या कढईमध्ये घालून घेणार आहे आणि सगळा मिक्स करून घ्यायचा आहे आता हा व्यवस्थित असा मिक्स झाला आहे दोन मिनटासाठी मी इथे त्यावरती झाकण ठेवणार आहे आता दोन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता वाटणाला कडनी तेल सुटलेलं आहे मसाला असा छान परतून झालेला आहे आता आपण आळणी मटण कसं शिजवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपण कुकरमध्ये तेल घालूया आणि आपण आळणी मटण शिजून घ्यायचं आहे चार चमचे तेल घालूया जास्त तेल नाही घालायचं कारण की ऑलरेडी मटणाला खूप तेल सुटतं चरबीमुळे आता आपण बारीक दोन कट केलेले कांदे घालूयात ते परतून आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत आहे कांद्यावर थोडंसं मीठ घालूया आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचंय कोथंबीर कांदा आणि तेलावरती एक चमचा हळद घालायची आता ते पुन्हा परतून घेऊया आता इथे मी एक किलो मटन घेतलंय त्याला हळद मीठ लावून ठेवलं होतं एक तास झालेले आहेत आता आपण या कांद्यावर घालूया कुकरमध्ये आणि परतून घेऊया हे पाच मिनटं छान असं परतून परतून घ्यायचंय आपल्याला आता हे व्यवस्थित परतून झाले आता त्यावरती मी एक झाकण ठेवणार आहे आणि त्यावरती एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे पंधरा मिनटासाठी आता हे पंधरा मिनटं झालेली वरील पाणी गरम झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मटणाला देखील छान पाणी सुटलेलं आहे आता हे पुन्हा परतून घेऊया आणि इथे मटन बुडल इतके आपण गरम पाणी घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या मी करणार आहे दोन शिट्ट्यांमध्ये आपलं मटण खूप छान शिजतं तुम्ही बघू शकता इथे मटण शिजलेलं आहे दोन शिट्ट्यांमध्ये खूप छान असं शिजलेलं आहे मटन आता आपण ह्यामध्ये वाटण घालूया तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवा त्या आहे त्याप्रमाणे इथे वाटण घालायचं आहे इथे मी सुरुवातीला अर्धाच मसाला घालणार आहे आणि तो मिक्स करून घेणार आहे आपण चेक करून घ्यायचे इथे मला थोडंसं पातळ वाटत आहे म्हणून त्यामध्ये मी अजून ह्यातला अर्धा मसाला घालणार आहे आणि पुन्हा ढवळून घ्यायचे आणि एकसारखं करायचं आहे आता मी ह्याला झाकण लावून पुन्हा एक शिट्टी करून घेणार आहे किंवा असंच उकळलं एक दहा मिनटं तरी देखील चालू शकतं आता इथं एक शिट्टी देऊन घेतली होती मी कुकरला आता तुम्ही बघू शकता खूप छान असं उकळलेलं आहे मटन खूप सुंदर झालेलं आहे वास पण खूप छान सुटलेलं आहे आणि अशा पद्धतीने केल्यास खूप टेस्टी आणि चविष्ट लागतं रस्सा पण खूप छान होतो कांद्याचं प्रमाण कमी आहे तरी देखील खूप सुंदर रस्सा होतो आता आपण सर्व करूया अशा पद्धतीने झटपट मटण तुम्ही नक्की करून बघा खूप सुंदर लागतं कांद्या आपल्याला खूप कमी प्रमाणात लागतो या भाजीला मटणचा रस्सा खूपच टेस्टी आणि सुंदर होतो तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर हिट करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील धन्यवाद